엄마? काय ग या वेळेला काय काम आहे तुझं? अगं मला कळलंय तुझी सासू का चिडली ते. काय कळलंय तुला? अगं दीपा आणि कार्तिक मधली जवळीक त्यांना वाढायला नकोय, कारण त्यांना त्यांचं मूल नको असणार आहे. आता दीपाच नको असेल तर तिला होणारं काळोबेंद्र मूल कसं हवं असेल? पण काही म्हणा, तुझ्या बाळाचं मात्र जंगी स्वागत केलं जाणार आहे त्या घरामध्ये. सगळी आशा तुझ्यावर आहे हा, त्यामुळे लवकरात लवकर तू हा आनंद त्यांना दे, कळलं का? हे घरातलं राजकारण आहे. हॅलो शोना, ऐकतेस मी काय म्हणतेय ते? शोना, अरे जी बाई, दीपा आपण दोघांनी मैत्रीच्याही पुढे जावं असं जेव्हा तुला वाटेल तेव्हा तुझा हात पुढे कर, तेव्हाच मी तो हात धरेन. आणि तोपर्यंत आपण घट्ट मित्र आहोतच. कार्तिक, घट्ट मैत्री हा आपल्या प्रेमाचा पाया आहे, आणि तो पाया आणखीन भक्कम करण्यासाठी आपल्याला मैत्रीच्याही पुढे जावं लागेल. म्हणजे चंदनी गारवा आसवंता तुनी ही सुगंधी हवा गोड ही शिरशिरी थरथरी अंग हे रोम रोमा तुनी प्रीतीचे रंग हे पौर्णिमा तो भी नावनी साजरी अंग का चोरीसी होनी लाजरी रूप लावण्य हे पारदर्शी असे शब्द झाला मुका सांग बोलू कसे चंद्र तू चांदणी मी राग तू मी रागिणी हे प्रिया साजनाई मी तुझी साजणी पौर्णिमा तू भी नावनी साजरी अंग मी चोरीले होनी लाजरी डोळ्यात वाचू दे माझी अबोल गाणी या कानात गुंजती गाणी मंजुळ वाणी जन्म जन्माची बंधने खरी हात हातात दे नाशे पौर्णिमा तू भी नावनी साजरी अंग मी चोरीले होनी लाजरी रूप लावण्य हे पारदर्शी असे शब्द झाला मुका
पौर्णिमा तो भी नावनी साजरी अंगमी चोरी रे होरी लाजरी असं फ्रस्ट्रेट होऊन काहीच होणार नाही. आय एम सॉरी. रिअली यू सॉरी? सॉरी म्हणून काय होणार आहे ग? नाही, इफ यू रिमेंबर, तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू रिझल्ट देणार आहेस. पण रिझल्ट कोणी दिला? त्या काळीने. आता यापुढे काय करायचं ह्याचाच विचार करते मी. नुसता विचार करून काही होणार नाहीये तनुजा. लेट मी रिमाइंड यू, ती काळी आज पुन्हा जिंकली आणि तू हरलीस. नाही, मी हरले नाहीये आणि यापुढे सुद्धा हरणार नाही. नुसती अशी नारेबाजी करून काहीच होत नाही तनुजा. जिंकायचं असेल तर मैदानात उतरून लढावं लागतं. नुसता विचारच करत राहिलीस ना तर विजयी पताका पुन्हा त्या काळीच्याच हाती. तसं अजिबात होणार नाही. यावेळी मी मैदानात उतरणार आणि जिंकणार सुद्धा. गुड. दॅट्स द स्पिरिट. काय करणार आहेस? कार्तिक आणि दीपाचं खूप प्रेम आहे ना एकमेकांवर. खूप विश्वास ठेवतात ना ते एकमेकांवर. कार्तिकचं प्रेम आणि त्याचा विश्वास जिंकल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाहीये हा शब्द आहे माझा. आता दीपाची जागा तनुजा मंत्री घेणार हे नक्की. ब्युटिफुल. Thank you.
कार्तिक उठ, हॉस्पिटलला जायचं. कार्तिक म्हणजे तू जागा होतास. स्वप्नात आहे दीपा. मला ना खूप छान हलक वाटत. हो मग आता तिथनं बाहेर या. हॉस्पिटलला जायचं नाहीये, उशीर होतोय. हॉस्पिटल? कोणाचं हॉस्पिटल? कसलं हॉस्पिटल आणि मी का जायचंय तिथे? झाली तुझी नाटक, उठ उशीर होईल. दीपा किती सुंदर वास येतोय तुझ्या केसांना. कार्तिक तुला स्वप्नातन बाहेर यायचंच नाहीये का? काय तू कार्तिक, जर का कोणी इथे आलं ना आणि मला विचारलं की काय झालंय कार्तिकला, बरं वाटत नाहीये का, तर मी काय सांगू त्यांना? तर मग दीपा त्यांना तसंच दाराबाहेर काढायचं आणि त्यांना सांगायचंय फक्त कार्तिकला नाही आम्हाला दोघांनाही बरं नाहीये आणि रूम लॉक करून टाकायची. माझी कुणालाही बाहेर काढण्याची हिंमत नाही, त्यापेक्षा मी तुला उठवू शकते. उठ लवकर. नको ना. नको ना काय, उठ. नको ना दीपा, प्लीज उठ. का दीपा नको ना. किती आळशी व्यवस्थित. कार्तिक लवकर तयार हो, तुझे हॉस्पिटलला जायचे कपडे तयार ठेवते. येस मॅडम. दीपा कालच तू मला इंजेक्शन द्यायला शिकवलेस, राईट? आता बघ तू, आज 1000 पेशंट जरी आले ना तरी सगळ्यांना इंजेक्शन देऊ शकेन. कार्तिक काय झालं, असं का बघतोय? दीपा आज पहिल्यांदा मी तुला इतकं मनमोकळं हसताना बघतोय. कसलं टेन्शन नाही, कसली भीती नाही, ती गोड हसती असतो आज. काय ग दीपा, इतकं काय झालं ग एका रात्रीत? सांग ना कार्तिक तू. अगं दीपा सांग ना पण मला. कार्तिक अगं पण सांग तर काय झालंय. कार्तिक अगं सांग ना काय झालंय का रात्री तेवढं. कार्तिक प्लीज तू उठ. अगं पण सांग, अंघोळीला जा, मला काही बोलायचं नाही. पण तू सांग तरी. काही सांगणार नाहीये मी. कार्तिक सांग ना दीपा. सदानंद दादा मी काय म्हणते ते. ताई बरं झालं तुम्ही आलात. हे तनुजा मॅडमनी तुम्हाला द्यायला सांगितलं. तनुजाने? हो. पण ती कुठे? त्या गेल्या इकडून. गेल्या म्हणजे कुठे गेल्या? नाही ते काय माहित नाही, पण बॅग घेऊन गेलेत. बॅग घेऊन? डिअर दीपा, काल तू कार्तिकचा आत्मविश्वास परत मिळवून दिलास. मला वाटतं आजपासून सगळं नॉर्मल होईल. कार्तिक आता बरा झालाय. आता माझं इथलं काम खरंच संपलं आहे. तुझ्या आग्रहाखातर दिवाळी साजरी करायला मी इथे थांबले, पण आता मात्र जाते. तू आणि कार्तिक आनंदात राहा. गॉड ब्लेस यू बोथ. लव्ह यू सिस्टर तनुजा. चिठ्ठी कधी दिली तिने? आत्ताच तुम्ही याच्या आधी देऊन गेल्या. आत्ताच
जे ती बाहेर असेल मी ही कुठे गेली धावत? नाही, त्या तनुजा मॅडम बॅग घेऊन गेल्या ना, कदाचित त्यांना बाय करायला गेले असते. तनुजा मॅडम बॅग घेऊन गेल्या? हो. अच्छा, तनुजा. हा दीपा, काय झालं? कुठे चालली आहेस तू? कुठे चालले म्हणजे घरी चालले. मग हे घर कोणाचं? आणि हे काय तनुजा? मम्मा खोकला गेला, खोकला गेला. अरे बापरे, कुणाला खोकला झाला होता? तब्येत सांभाळा ग बाई, दिवस फार खराब आहेत सध्या. ग तो खोकला नाही ग, तू ते म्हणतेस ना नेहमी, कशा वाचून तरी खोकला गेला काहीतरी. हा हा, सुंठी वाचून खोकला गेला तेच. तर तनुजाने आमच्या घरातून कायमची एक्झिट घेतली मम्मा. अरे वा, व्याध गेली तुझ्या मागची. तेच ना. हे पण बरं झालं, तुझ्याशी स्पर्धा करणारी एक मुलगी तरी त्या घरातून निघून गेली. आता राहता राहिला प्रश्न काळुंद्रीचा, तिला तर तू हाताच्या बोटांवर नाचवू शकतेस काय? हा राईट मम्मा, पण सगळ्यात महत्वाच्या आहेत त्या म्हणजे माझ्या सासूबाई. त्यांच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी मी ऑलरेडी स्ट्रॅटेजी ठरवली. काय ठरवलंस? अगं स्ट्रॅट म्हणजे असं की त्यांच्या तोंडावर त्यांचं कायम कौतुक करत राहायचं. एकदा का त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं ना की खाली उतरूच द्यायचं नाही. अगं माझ्या ना डोळ्यासमोरच आला त्या हरभऱ्याच्या झाडावर चढलेल्या. कशा दिसतील ना झाडावर चढलेल्या? मम्मा हे पण त्या झाडावर ना खाली पडल्या तर? मम्मा तू सिरियसली ऐक ना. अच्छा अच्छा, बरोबर, बोल बोल. हा तर मी म्हणत होते की मम्मांना माझ्या बाजूला वळवून या घरातली माझी जागा मी बळकट करणार आहे. हा हे मात्र बरोबर आहे, तू जागा बळकट करच, ते खूप महत्वाचं आहे. पण त्यांना झाडावरनं खाली पडू देऊ नको, कळलं? कुणाशी बोलतेस? हॅलो हॅलो हॅलो, हिला पण त्या सौंदर्य मॅडमसारखी चवय लागली. आपलं काम झालं ना, मग फोन कट करून टाकायचा. काय विचारलं मी? कुणाशी बोलत होतीस? यु नो व्हॉट श्वेता, आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीचं प्रक्षेपण तुझ्या माहेरी व्हायलाच पाहिजे, असं काही रूल नाही आहे. नाही मम्मा, ते मी सांगत होते की तनुजा आता कुठे गेली असेल ना, मला खूप काळजी वाटते तिची. मी हेच बोलत होते मम्माशी. खरंच काय बोलत होतीस? मी सगळं ऐकलं. तनुजा घर कशाला म्हणतात ग? जिथे आपली माणसं असतात, आपल्यावर प्रेम करणारी, आपल्याला समजून घेणारी. आणि जर का तुला असं वाटत असेल ह्या घरात अशी माणसं नाही आहेत तर या घराला घर तरी कसं म्हणायचं? बहीण मानतेस ना मला? आपलं सख्ख इतकं करणार नाही तितकं तू केलंयस माझ्यासाठी, माझ्या कार्तिकला बरं केलंयस. तनुजा अगं, तू माझ्या आयुष्यातला या घरातला खूप मोठा भाग आहेस आणि तू हे सगळं असंच सोडून चाललीयस. दीपा, मी तुझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे हे ऐकून खूप बरं वाटतंय ग, जेन्युइनली. पण मी या घरात थांबू शकत नाही आहे कारण मी तसं वचन दिलंय. वचन? तू कोणाला वचन दिलंयस? तू काय वचन दिलंयस? धावत
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.